अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर धडक कारवाई केली आहे। दिनांक 14 ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्या आदेशान्वये तसंच अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक फौजदार संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील राठोड, विलास चव्हाण, विजय जोशी, पोलीस नाईक राहुल पाटील, अतुल पवार, संदीप सूर्यवंशी, हंसराज वाघ, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र ठाकरे, निलेश घुगे, तुषार पाटील यांच्या पथकाने माळपिंपरी भागदारा हिवरखेडा गावात ही कारवाई केली आहे। या कारवाईत भागदारा शिवारात उंबर नाल्याच्या काठावर दादाराव रामदास जोगी व राहुल नाना जोगी हे दोघे पाडत असलेली 56,000 रुपये किमतीची 3400 लिटर गुळ मोहमिश्रित कच्चे रसायन व 100 लिटर उकळते रसायन व 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे। माळपिंपरी येथील आकाश दीपक जाधव याच्या हातभट्टीवरील 38,900 रुपये किमतीचे 1600 लिटर गुळ मोहमिश्रित कच्चे रसायन व 150 लिटर उकळते रसायन तर 15 लिटर गावठी हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली आहे। हिवरखेडा येथील अनिल बाजीराव पाटील व दिनकर दगडू बोरसे या दोघांच्या ताब्यात 1248 रुपये किमतीचे 24 देशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या आहेत। या कारवाईत असे 96,148 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदर कारवाईमुळे अवैध धंदे चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।